वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी काल त्यांची उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आणि यामध्ये हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघासाठी वंचितचे कार्यकर्ते डॉक्टर दिलीप मस्के यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा वंचित बहुजन आघाडीने हिंगोली जिल्ह्यामध्ये उमेदवारी जाहीर करण्यासाठी आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय। आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के। डॉक्टर साहेब आपलं प्रथम अभिनंदन। पहिली आपली काय प्रतिक्रिया आहे आपल्याला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे? मला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचा आभारी आहे। आम्ही कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मिळून ही कळमनुरी विधानसभेची निवडणूक ताकदीने लढणार आहे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही कळमनुरीतून रिझल्ट काढून देणार आहोत। आपल्याला उमेदवारी जाहीर झाली, परंतु समोरचं जे आव्हान असणार आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला पुन्हा एकदा तिकीट मिळू शकतं, उभाट्या पक्षाकडून सुद्धा सत्ता आणखी एक तगडा उमेदवार असू शकतो, कसं राहील तुम्हाला सगळं हे आव्हान? सत्ताधारी पक्षातला जो सध्याचा आमचा कळमनुरी विधानसभेचा आमदार आहे, या आमदाराने मागच्या 5 वर्षांमध्ये कळमनुरी विधानसभे क्षेत्रातील म्हणण्यापेक्षा हिंगोली जिल्ह्यातील जेवढाही आमचा सरकारी कर्मचारी असो का खाजगी कर्मचारी असो, सगळा कर्मचारी हा भीतीच्या दडपणाखाली आहे। माझे वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर असो असतील किंवा तहसीलचे कर्मचारी असतील, पंचायत समितीचे कर्मचारी असतील, तर या हिंगोली जिल्ह्यातील सगळा कर्मचारी वर्ग घाबरलेला आहे आणि या घाबरलेल्या सगळ्या वर्गांना मी सांगू इच्छितो की आम्ही वंचित बहुजन आघाडी ही कळमनुरी विधानसभेतून तुम्हाला जी भीती आहे ती भीती काढून टाकण्याचं काम करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट की कळमनुरी विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी कळमनुरी विधानसभा क्षेत्रात पाणी, शेती, शिक्षण, आरोग्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्था काढून देण्यासाठी या विकासावर आम्ही काम करणार आहोत। मागच्या वेळेस जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकात होता, कुठल्या उणीवा आहेत ज्या तुम्ही आता पूर्ण करणार आहात या निवडणुकीमध्ये? मागच्या 2019 विधानसभेमध्ये आमचे जे उमेदवार होते त्यांच्या उणीवा, आमचा पक्ष त्यावेळेस नवीन पक्ष होता, 2019 लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची निवडणूक लगेच लागली आणि त्या काळामध्ये आम्हाला पक्षाची बांधणी करण्यासाठी एवढा वेळ मिळाला नाही। पण आम्ही मागच्या या 5 वर्षापासून कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी करतोय। मी एक स्वतः वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष या पदावर 5 वर्षापासून काम करतोय आणि आम्ही या 5 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन शाखेची बांधणी केलेली आहे, बूथ बांधणी केलेली आहे आणि लोकांना आम्ही मागच्या काळामध्ये आमच्या ज्या कमी होत्या त्या कमी दूर करण्यासाठी लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। वंचित बहुजन आघाडीचा राज्यस्तरावरती वेगळा जाहीरनामा असेलच, परंतु कळमनुरी मतदारसंघासाठी असे कुठले प्रश्न जे तुम्ही घेऊन जाणार आहात ती सोडवणूक करण्यासाठी तुमच्याकडे लोकांसाठी काय आहे तुमच्याकडे? कळमनुरी विधानसभेतले आमचा मेन अजेंडा असेल की कळमनुरी विधानसभा क्षेत्राचा विकास करणे। या विकासामध्ये ज्या भागामध्ये रस्ते नाहीत, जसं की आपला हा सिरसम सर्कल भागामध्ये, जसं की हा वाकोडीचा रस्ता आहे, जसं की कोंडूरचा जो आहे, कोंडूर एवढं मोठं गाव आहे, कोंडूर, डिग्रज, पारडी, चिंचोरडी, माळेगावपासून हे गाव अटॅच होत होतं, कोंडूर गावच्या नदीवरच्या पुलाचा प्रश्न आहे, असे विकासाचे प्रश्न, त्याचबरोबर शेतीच्या प्रक्रिया उद्योग, जसा की हळद प्रक्रिया उद्योग असेल, सोयाबीनचा प्रक्रिया उद्योग असेल, साखर कारखाने असेल, या विषयावर आम्ही काम करणार आहे। त्याचप्रमाणे मी बघतो की दिवाळीच्या नंतर आम्ही खेडोपाडी जर गेलो तर आमच्या भागातला सगळ्यात जास्त कामगार वर्ग बाहेर जातो आणि या कामगार वर्गाला आमच्या कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये औंढा असो, हिंगोली असो, कळमनुरी असो, या भागामध्ये काम मिळावं म्हणून आम्ही जास्तीत जास्त उद्योगधंद्यांना कशी चालना मिळेल यासाठी आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये काम करणार आहे। नक्कीच उमेदवार म्हणून यांच्याकडे एक एजेंडा आहे, परंतु आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा आहेत। दादा मला सांगा, जसं उमेदवारांनी तुमच्या सांगितलं त्यांच्याकडे जे काही विकासाच्या गोष्टी आहेत, परंतु वंचितचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशा प्रकारची तयारी केली आहे? वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनं कळमनुरी विधानसभेमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत, कारण आम्ही जर विकासाचा मुद्दा जर घेऊन बसलो तर मागच्या 5 वर्षापासून जर आपण कार्यकाळ पाहिला असेल की आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे गोरगरीब जनतेचे काम आहेत ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। आपण जर हिंगोलीमध्ये पाहिलं असेल, हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये ICU सुविधा नव्हती, पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वारंवार आपण तक्रारी करून आपण हिंगोली या ठिकाणी शासकीय दवाखान्यामध्ये ICU सुद्धा ICU ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे।
तसेच जे गोरगरीब जनतेचे प्रश्न असतील ते आपण प्रत्येक वेळेस आपण मार्गी लावतो, पण ज्या पद्धतीनं आम्ही सत्तेत नसून सुद्धा आम्ही लोकांचे प्रश्न मार्गी लावलेत, जर आम्ही सत्तेमध्ये गेलो तर यापेक्षा बेरोजगाराचा मुद्दा असेल, गोरगरीब जनतेचा मुद्दा असेल, ऊसतोड कामगाराचा मुद्दा असेल, हळद प्रक्रियेचा मुद्दा असेल, ते पूर्ण आम्ही सत्तेत गेल्या तिथं पूर्ण करू। नक्कीच कार्यकर्त्यांची देखील तयारी आहे, आपल्यासोबत आणखी सुद्धा वंचितचे कार्यकर्ते आहेत। विधानसभेला मागच्या विधानसभेला काही तुमच्या उणीवा राहून गेल्या होत्या, लोकसभेला देखील आपला उमेदवार होता, परंतु होऊ शकणार तसं थोडं मोठं काम, आता वंचितचा कार्यकर्ता म्हणून काय तयारी असणार आहे? आजच्या वंचितच्या मागल्या ज्या तुम्ही म्हणाले की आम्हाला की कमी उमेदवाराला मतदान झालं, आमच्या पक्षामध्ये काम करत असताना आमच्या पक्षाची बहाणी करत असताना काही वेळ आम्हाला लागला होता, ज्यावेळेस आमचे पदाधिकारी भरले गेले, कळमनुरी विधानसभेसाठी पूर्ण ताकदीनं आम्ही वेळ दिलेला आहे, प्रत्येक गावागावात जाऊन शाखा केलेल्या आहेत, प्रत्येकाला सांगलेलं आहे, पहिलेच सांगली होती की हे दिलीप म्हस्के आपले उमेदवार जाहीर 100% होणार आहेत, कारण त्याने बी 5 वर्षापासून काम केलेलं आहे, त्याच्यामुळं आजच्या ह्या येणाऱ्या विधानसभेची निवडणूक कळमनुरीची ताकदीनं आम्ही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आमचा दिलीप म्हस्के विजय करू, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर उमेदवारासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठी तयारी असल्याचं कळमनुरी विधानसभेमध्ये एकूणच दिसतंय। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, कळमनुरी, हिंगोली।